जय भीम नमो बुद्धाय. मी रुपाली जाधव द ग्रेटेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर दलित समाजावरील अन्याय अत्याचार वाढत गेले. दलित शोषित वंचित समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात एक वादळ जन्माला आलं, ज्याचं नाव होतं दलित पॅन्थर. नामदेव ढसाळ, राजा ढाले, अर्जुन डांगले, जवी पवार, भाई संघारे, अविनाश महातेकर यांच्या विचारातून आणि संकल्पनेतून दलित पॅन्थर जन्माला आली. जिथे अन्याय तिथे दलित पॅन्थर. तर बघूया दलित पॅन्थरने महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात कशी क्रांती घडवली. दलित अत्याचारांवर सडेतोड उत्तर देण्यासाठी एक संघटना खूप महत्वाची होती. बाबासाहेबांच्या मृत्यूपश्चात म्हणजेच 1956 पासून ते 1972 पर्यंत खूप वेगवेगळ्या घटना घडल्या. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचं रूपांतर 3 ऑक्टोबर 1957 रिपब्लिकन पक्षात करण्यात आलं. या नव्या पक्षाचे अध्यक्ष एन शिवराज होते, तर भैयासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, दादासाहेब रूपते, ॲडव्होकेट बी सी कांबळे इत्यादी बाबासाहेबांसोबत काम केलेली मंडळी यात होती. पण गटातटाच्या राजकारणामुळे रिपब्लिकन पक्ष विभागला गेला आणि दलित समाजाची घोर निराशा होत गेली. दलित समाजाला कुणी वालीच उरला नव्हता, कारण स्वातंत्र्यानंतरचं ते पहिलं दशक होतं. स्वतंत्र भारताची नवी यंत्रणा ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हती, किंबहुना इथली जात व्यवस्था ती पोहोचू देत नव्हती, आणि इथेच जन्माला आली दलित पॅन्थर. 29 मे 1972 दलित पॅन्थरचा उदय झाला, पण 9 जुलै 1972 दलित पॅन्थरचा जाहीर मेळावा झाला आणि तोच दलित पॅन्थरचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. नुकतीच दलित पॅन्थरला 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. पण दलित पॅन्थर जन्माला येण्याआधीच दलित समाजातील अन्याय अत्याचारांनी कळस गाठला होता. अत्यंत क्रूर घटना घडल्या होत्या, ज्यामुळे आपली तळपायाची आग मस्तकात जाईल. दलित अत्याचारावरील घटना ह्या दिवसागणिक वाढत गेल्या. या सर्व निराशाजनक घटनांसह 70 वर्षांचं दशक उजाडलं. या दशकानं दलित समाजाला वेठीस धरलं होतं. दलित अत्याचाराच्या घटना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता एक अहवाल नेमावा लागला. दलित अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता 1965 दाक्षिणात्य खासदार एलिया पेरुमल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीने 30 जानेवारी 1970 आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. मात्र तो इतका स्फोटक होता की तो संसदेच्या पटलावर ठेवण्यास सरकार तयार नव्हतं. अखेर विरोधकांच्या पाठपुराव्यानंतर एलिया पेरुमल समितीचा अहवाल 10 एप्रिल 1970 संसदेसमोर मांडण्यात आला. यात जवी पवार सांगतात, एखाद्या बॉम्बस्फोटामुळे कानठळ्या बसाव्यात, कानाचे पडदे फाटले जावेत, तसं या अहवालामुळे जनमानसात झालं. दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या क्रूर पद्धती आणि त्यांची तळपायाची आग मस्तकात जावी अशी आकडेवारी समोर आली. दलित स्त्रियांची नग्न धिंड काढणे, पाणवठे बाटवले म्हणून बेदम मारहाण करणे, पाटलासमोर चांगले कपडे घालून आला म्हणून चापकानं मारणं, बलात्कार, गुप्तांगांना चटके, दलितांच्या पाणवठ्यावर विष्ठा टाकणे असे नाना प्रकार या एलिया पेरुमल समितीच्या अहवालातून समोर आलं. याच घटनेचा उल्लेख नामदेव ढसाळ यांनी दलित पॅन्थर एक संघर्ष या त्यांच्या पुस्तकात केला होता. पॅन्थरचा मेळावा आणि काळा स्वातंत्र्य दिन. 9 जुलै 1972 मुंबईतील कामाठीपुरात दलित पॅन्थरचा पहिला जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यातच 15 ऑगस्ट 1972 रौप्य महोत्सवी स्वातंत्र्य दिन हा काळा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करावा. साधना विशेषांकातून राजा ढाले यांचा काळा स्वातंत्र्य दिन हा लेख प्रसिद्ध झाला. यातूनच दलित वस्त्यांमधून सभा बैठका सुरू झाल्या. स्वातंत्र्य दिनी काळे झेंडे फिती बांधण्याचं आवाहन करण्यात आलं आणि ही बातमी वृत्तपत्रात वाऱ्यासारखी पसरली. सरकारी यंत्रणा हादरली. वृत्तपत्रात काम करणाऱ्यांवर देखील या घटनेचा परिणाम झाला. ही नवी क्रांतीची पहिली ठिणगी होती. राजा ढाले यांच्या या लेखाने दलितांमध्ये एक स्फूर्ती जागली. काळा स्वातंत्र्य दिनासाठी 14 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात दलित पॅन्थरसह 10-11 पुरोगामी संघटना एकत्र जमल्या. मोठ्या संख्येने पॅन्थरचे कार्यकर्ते जमले आणि भव्य मोर्चा आझाद मैदानातून विधान भवनाकडे निघाला. दलित अत्याचाराच्या विरोधात काहीच करू न शकणाऱ्या सरकारचा यात निषेध करण्यात आला. दलित पॅन्थरची शक्ती ही मुंबईच्या पोटनिवडणुकीत सुद्धा दिसून आली. 5 जानेवारी 1974 दलित पॅन्थरने वरळीत सभा घेऊन सरकारच्या नाकर्तेपणामुळे निवडणुकीवर बहिष्कार घातला.
आणि नामदेव ढसाळांचं भाषण सुरू असतानाच त्यांच्यावर विरोधकांनी दगडफेक केली, तरी ढसाळ थांबले नाहीत. त्यानंतर राजा ढाळेंचं भाषण सुरू झालं. त्यांनी तर खुलं आव्हान केलं की हिंमत असेल तर समोर या. याचे पडसाद वरळी, नायगाव, भायखळा, दादर, परळ, डी लाईन रोड इथल्या दलित वस्त्यांमध्ये उमटले. या दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चर्मकार समाजातील रमेश देवरुखकर या तरुण पॅन्थरचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ 4-5 दिवसांनीच म्हणजेच 10 जानेवारी 1974 रोजी नायगाव दादरमधून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा परळ रस्त्यावरून जात असताना मोर्चावरही दगडफेक करण्यात आली. यात दुसरा पॅन्थर मृत्यूमुखी पडला, तो म्हणजे भागवत जाधव. भागवत जाधव याच्या डोक्यावर दगडी पाटा टाकण्यात आला, त्याचा जागीच मृत्यू झाला. यात ढसाळांसह भाई संघारे, प्रल्हाद चेनवणकर, लतीफ खाटी, जबी पवार यांनाही पोलिसांनी अटक केलं. पुढे नियोजितपणे 13 जानेवारी 1974 रोजी निवडणूक झाली आणि त्यात दलित पॅन्थरच्या बहिष्काराचा परिणाम दिसून आला. काँग्रेसच्या रामराव आदिकांचा पराभव झाला तर भाकपच्या रोजा देशपांडे ह्या विजयी झाल्या. दलित पॅन्थर ही अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांची टिट फॉर टॅट भूमिकेची ब्लॅक पॅन्थर संघटनेशी प्रेरित आहे. त्यांनी ज्याप्रमाणे क्रांती घडवली तशीच क्रांती दलित पॅन्थरने सुद्धा घडवली. दलित पॅन्थरने दलितांवरील अत्याचाराच्या विरोधात आंदोलने केली, झोपडपट्ट्यांचा विस्तार व विकास घडून आणला, झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांचे प्रश्न सोडवले, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर लढे दिले, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन केले, तसंच बाबासाहेबांचे काही साहित्य प्रकाशित करण्यासाठी सरकारवर दबाव टाकला, राखीव जागांच्या प्रश्नांवर आंदोलने केले, नवबौद्धांना सवलतीची मागणी केली, बेरोजगारी दूर करण्यासाठी आंदोलने केले, दलित पॅन्थरने इत्यादी प्रश्नांवर आंदोलन उभारून अनेक प्रश्न दजास लावले, शासनावर दबाव निर्माण केला. पॅन्थरच्या या कार्यामुळे दलितांवरील अन्यायाला खऱ्या अर्थाने वाचा फुटली. दलित पॅन्थरची चळवळ ही आधीच्या दलित चळवळीपेक्षा फार वेगळी होती, कारण याचं नेतृत्व युवक आणि विद्यार्थ्यांकडे असल्यामुळे दलित पॅन्थरची वाटचाल ही अत्यंत वेगाने झाली. म्हणूनच दलित पॅन्थरच्या शाखा गुजरात, दिल्ली, पंजाब तसंच लंडनमध्येही सुरू झाल्या, कारण दलित पॅन्थरमधील सर्व कार्यकर्ते हे उच्च साहित्यिक असल्यामुळे दलित चळवळीला तसेच आंबेडकरी चळवळीला आणि दलित साहित्याला सुद्धा एक नवसंजीवनी मिळाली होती. त्यानंतर दलितमध्ये फुटीचं राजकारण दिसून आलं. नामदेव ढसाळ हे कम्युनिस्टवादी व राजा ढाले हे आंबेडकरवादी असा वाद पुढे आला. 1974 साली नामदेव ढसाळ यांनी नागपूर येथे दलित पॅन्थरचे अधिवेशन भरवले व स्वतःचा वेगळा गट तयार केला. तर 1976 साली राजा ढाले यांच्या गटातून भाई संघारे व अविनाश महातेकर बाहेर पडले. त्यांनी संघारे महातेकर गट निर्माण केला. 7 मार्च 1977 राजा ढाले यांनी नाशिक येथे आपल्या गटाचे स्वतंत्र अधिवेशन घेऊन तेथे पॅन्थर बरखास्तीचा निर्णय घेतला व मास मुवमेंट नावाची संघटना निर्माण केली. ढाले गटाच्या या कृतीचा निषेध करून अरुण कांबळे, मनोहर अंकुश, रामदास आठवले, दयानंद म्हस्के, जवी पवार, गंगाधर गाडे, प्रीतम कुमार शेगावकर यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन 28 एप्रिल 1977 औरंगाबाद येथे भारतीय दलित पॅन्थरची निर्मिती करून आपले कार्य चालू ठेवले. जरी दलित पॅन्थर अनेक कारणांमुळे फुटले असेल, पण दलित समाजावर जेव्हा खूप अन्य अत्याचार वाढला होता त्यावेळी ज्या ताकदीनं दलित पॅन्थर लढली हे इतिहासात कधीही विसरता येणार नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला प्रेस करा, जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील.